सरकारी कर्मचारी होण्याची इच्छा प्रत्येकाची असते, प्रत्येकाच्या नशिबी ते नसतं, मात्र चार हत्तीणींना सरकारी नोकरी मिळाली आहे. सुट्टी भत्ते इतकंच नाही तर त्यांना पेन्शनही मिळणार आहे. हत्तीणी झाल्यास सरकारी कर्मचारी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुविधा हत्तीणींना. या हत्तीणींना निवृत्तीनंतर मिळणार पेन्शन. खासगी सेवेतल्या कामगारांना कायमच सरकारी कामगारांचा हेवा वाटतो, पण चक्क हत्ती सरकारी नोकरीत आहेत म्हटल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात चार हत्तीणी सरकारी नोकर म्हणून काम करत आहेत. चंपाकली, सुंदरमाला, लक्ष्मी आणि जयश्री अशी या हत्तीणींची नावं आहेत. आता या हत्तीणींची कामं काय तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आलेल्या पर्यटकांना जंगलाची सैर घडवणं, तोडलेली लाकडं वाहून नेणं, रस्त्यात पडलेली झाडं हटवणं. आता ही कामं करण्यासाठी त्यांना काहीतरी मोबदला तर द्यावा लागणारच. हा मोबदला चक्क सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दिला जातो. केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या सवलती दिल्या आहेत त्याच या हत्तीणींना लागू होतात. या हत्तीणींना कंपल्सरी एक साप्ताहिक सुट्टी मिळते. वर्षातून सलग 30 दिवस सुट्टी त्यांना घेता येते. या हत्तीणींना सेवानिवृत्तीनंतर चक्क पेन्शनही दिलं जाणार आहे. या हत्तीणींच्या जेवणाखाण्याचीही चोख बडदास्त ठेवली जाते. प्रत्येक हत्तीणीसाठी दिवसाला 10 किलो पीठ, 1 किलो गुळ, 1/2 किलो तेल, 1/2 किलो मीठ असा आहार आहे. त्यातून त्यांच्यासाठी दररोज पोळ्या बनवल्या जातात. या हत्तीणींच्या चाऱ्यासाठी 2 चारा कटर, 1 माहूत आणि खास 7 मजूर सतत झुंपलेले असतात. हम सवेरे से 9 बजे से 12 बजे तक सफारी करते हैं सर. दोपहर में 3 बजे से 5:30 बजे तक सफारी का टाइमिंग है. बाद में 5:30 बजे के बाद में खाना वाना खिला के, पानी वानी पिला के जंगल में छोड़ देते सर. फिर सवेरे हमारे जो लेबर लोग है वो सवेरे हत्ती ढूंढ कर लेके आते. 8:30 बजे यहाँ पर लेके आते. 8:30 बजे हत्ती लेकर आए, बाद खाना खिलाते, एक रोटी देते, नाश्ता, गुड़ देते. बाद में 9 बजे के बाद में सफारी चालू हो जाती सर. यह हत्तीणी मुळे वन खात्याला भरपूर महसूल ही मिळतो. या 2017 या हत्तींना मेळघाट शिपना वन्यजीव विभागांतर्गत कोलकाज इथं हत्ती सफारी चालू केली आपण. आणि मेळघाटमध्ये वाघ आणि इतर जंगल सफारी याच्या व्यतिरिक्त सध्याच्या पर्यटकांना हे एक वेगळं आकर्षण तयार झालेलं आहे. सुट्ट्या, खाण्यापिण्याची चंगळ आणि महत्वाचं म्हणजे निवृत्तीनंतर पेन्शन, अशी चंगळ असलेल्या हत्तीणींचा तुम्हाला नक्कीच हेवा वाटला असेल ना. अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती.